Hello everyone. Today we are discussing about the new chapter of company law, that is directors of the company. Then who is the director of the company? Director means who? As per company law, company is an artificial legal person. Therefore, it must act through the living person. This makes it necessary that the company is a business should be entrusted to some human agent. Then who is that human agent? That human agent is called as the directors of the company. The Companies Act 1956 nusar company chi director chi definition dili hai. Director means include any person occupying the position of a director by whatever name called. Ye ji vyakti company law nusar director chi position occupy karte मग तिला तुम्ही कुठल्याही नावाने हे करा. तुम्ही तिला ट्रस्टी म्हणू शकता, मॅनेजिंग पार्टनर म्हणू शकता, किंवा कंपनीचा एजंट म्हणू शकतात. अशी कुठलीही व्यक्ती ती ऍज अ डायरेक्टर म्हणून कंपनीमध्ये अपॉइंट होऊ शकते. आता कंपनीज ऍक्ट 2013 नुसार डेफिनेशन दिलेली आहे. द कंपनीज ऍक्ट 2013 हॅज हाऊ एव्हर नॅरोड डाऊन द डेफिनेशन ऑफ द टर्म सेक्शन 2 सब क्लॉज 34 ऑफ द ऍक्ट लेस डाऊन दॅट अ डायरेक्टर मीन्स अ डायरेक्टर अपॉइंटेड टू द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऑफ द कंपनी. 2013 ऍक्ट नुसार अगदी शॉर्ट मध्ये डायरेक्टर्सची कंपनी डेफिनेशन दिली आहे की बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणून ज्या व्यक्तीची अपॉइंटमेंट होते तर त्या व्यक्तीला म्हटलं जातं डायरेक्टर्स ऑफ द कंपनी. आता कंपनीज ऍक्ट नुसार डायरेक्टर हा जो व्यक्ती आहे तर कंपनीज ऍक्ट मध्ये त्याची लीगल पोझिशन काय, तर कंपनीज ऍक्ट मध्ये त्याची एक लीगल पोझिशन दिलेली आहे की कंपनी लीगल डायरेक्टरची लीगल पोझिशन देणं एवढं इझी टास्क नाही. त्यामुळे त्यांनी एक लीगल याच्याप्रमाणे की डायरेक्टर हा कोण असू शकतो कंपनीचा, एक इन जनरल ऍक्ट त्यांनी सांगितलंय. इट इज नॉट एन इझी टास्क टू ले डाऊन द एक्झॅक्ट लीगल पोझिशन ऑफ द डायरेक्टर्स, नॉर डज द ऍक्ट मेक एन एफर्ट टू थ्रो एनी लाईट ऑन दिस पॉइंट. म्हणजे कायद्याने कंपनी लॉने असे कुठलेही एफर्ट्स घेतलेले नाहीये की डायरेक्टरची एखादी स्पेसिफिक डेफिनेशन करावी, असे कुठलेही त्यांनी एफर्ट्स घेऊन स्पेसिफिक काही त्याची डेफिनेशन केलेली नाही. परंतु कोर्ट्स हॅव डिस्क्राईब डायरेक्टर्स ऍज एजंट, ऑर्गन, ट्रस्टी ऑर इव्हन मॅनेजिंग पार्टनर ऍट डिफरंट टाइम्स अँड इन डिफरंट सर्कमस्टन्सेस कन्सिडरिंग द डिफरंट लीगल पोझिशन अ डायरेक्टर मे अज्युम व्हाईस वर्सा अ कंपनी. तर कायद्यामध्ये कुठली डेफिनेशन दिलेली नसली स्पेसिफिक, तरी कोर्टाने काही केस लॉ मध्ये डायरेक्टरची काय लीगल पोझिशन असते ती डिफाईन केलेली आहे. एक 1956 ऍक्टमध्ये त्यांनी दिलेलं आहे की ली व्हर्सेस लीज एअर फार्मिंग कंपनी. तर ह्या केसमध्ये कोर्टाने डिसाईड केलेलं आहे की पोझिशन ऑफ द डायरेक्टर, तर ह्या केसमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की प्रिन्सिपल कंट्रोलर अँड अ डायरेक्टर ऑफ अ कंपनी वॉज अल्सो वर्किंग ऍज इट्स पायलट. ही एअर फार्मिंग कंपनीमध्ये जो डायरेक्टर होता कंपनीचा तो ऍज अ पायलट म्हणून सुद्धा तिथे त्या कंपनीमध्ये काम करत होता. फॉर्मिंग हिज डेथ व्हाईल ऍक्टिंग ऍज अ पायलट हिज विडो रिकवर्ड कॉम्पेन्सेशन अंडर द वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट. तर ह्या केसमध्ये जो डायरेक्टर जो डायरेक्टर होता प्लस तो पायलट होता, तर त्याची पायलट म्हणून ती ड्युटी हे करत असताना त्याचा मृत्यू होतो आणि त्याची पत्नी वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट नुसार तिथे क्लेम करत असते. म्हणजे की तो ऍज अ ड्युटीवर असताना त्याची डेथ होते, त्यामुळे वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट नुसार तिला कॉम्पेन्सेशन मिळावं म्हणून ती केस करते. कंपनी काय स्टँड घेते की तो कंपनीचा डायरेक्टर होता, तर मग ऍट ए टाइम तो कंपनीचा डायरेक्टर आणि ऍट ए टाइम तो कंपनीचा वर्कमॅन कसा असू शकतो. पण ह्या केसमध्ये कोर्टा थ्रू त्याला डायरेक्टरला एक लीगल स्टेटस दिलाय की तो कंपनीचा एजंट असू शकतो, कंपनीचा तो वर्कर असू शकतो, कंपनीमध्ये तो ऍज अ डायरेक्टर म्हणून काम करू शकतो, मॅनेजिंग पार्टनर म्हणून काम करू शकतो. तसं वेगवेगळं लीगल स्टेटस डायरेक्टरचं कोर्टाने डिसाईड केलेलं आहे. अजून दुसऱ्या एका केसमध्ये कोर्टाने डिसाईड केलं इन इम्पेरियर हायड्रोपॅथिक हॉटेल कंपनी व्हर्सेस हॅमसन 1882 ची केस आहे. त्यात सुद्धा कोर्टाने म्हटलंय
Directors are described sometimes as agent, sometimes as a trustee, and sometimes as a managing partner. म्हणजे डायरेक्टर्स हा एकाच वेळी कंपनीचा एजंट म्हणूनही काम करू शकतो, कंपनीचा ट्रस्टी म्हणूनही काम करू शकतो आणि कंपनीचा मॅनेजिंग पार्टनर म्हणून सुद्धा काम करू शकतो. डायरेक्टर्स हॅव समटाईम्स बीन कॉल्ड ट्रस्टी ऑर कमर्शियल ट्रस्टीज अँड समटाईम्स दे हॅव बीन कॉल्ड अ मॅनेजिंग पार्टनर. इट डज नॉट मॅटर व्हॉट यू कॉल देम सो लॉंग ॲज यू अंडरस्टँड व्हॉट देअर ट्रू पोझिशन इज. त्याला कुठल्या नावाने बोलवलं जातं तर हे महत्वाचं नाही, तर त्याची ऍक्च्युअल पोझिशन काय आहे कंपनीमध्ये हे महत्वाचं आहे. विच इज दॅट दे आर रिअली कमर्शियल मेन मॅनेजिंग अ ट्रेडिंग कन्सर्न फॉर द बेनिफिट ऑफ देमसेल्स अँड ऑफ ऑल अदर शेअर होल्डर्स. तर डायरेक्टर म्हणजे असा व्यक्ती जो कंपनीला मॅनेज करतोय कंपनीच्या फायद्यासाठी आणि शेअर होल्डरच्या फायद्यासाठी जो काम करतोय आणि त्या कंपनीच्या बेनिफिटसाठी कंपनीला जो डायरेक्ट करतोय ती व्यक्ती म्हणजे डायरेक्टर ऑफ द कंपनी. आता ह्या डायरेक्टरची काय लीगल पोझिशन असते, तर हा डायरेक्टर ऍज अ एजंट, ऍज अ ट्रस्टी, ऍज अ मॅनेजिंग पार्टनर आणि डायरेक्टर ऍज अ सर्वंट. तर ह्या सर्व पोझिशनमध्ये डायरेक्टर कंपनीचं काम करू शकतो. म्हणजे ज्यावेळी जशी जशी कंपनीला गरज असेल तर त्याचा रोल हे करत असताना तो हे काम सुद्धा डायरेक्टर तिथे करू शकतो. तर कंपनीचा डायरेक्टर होण्यासाठी डायरेक्टरचं काय क्वालिफिकेशन असलं पाहिजे, तर ऍज पर लॉ तिथे कुठलंही असं क्वालिफिकेशन स्पेसिफिक डायरेक्टरचं दिलेलं नाहीये. जसं एखाद्या स्पेसिफिक पोझिशनवर जाण्यासाठी आपल्याला वेगवेगळे क्वालिफिकेशन लागतात, तसं डायरेक्टर होण्यासाठी कुठलंही क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं नाहीये. तर शेअर्सच्या बेसिसवर डायरेक्टर ती व्यक्ती डायरेक्टर होऊ शकते. म्हणजे की तुमचे किती शेअर्स त्या कंपनीमध्ये तुम्ही इन्क्लूड केलेले आहे तर त्या शेअर्सवर सुद्धा ती व्यक्ती डायरेक्टर त्या कंपनीची होऊ शकते. म्हणजे त्याच्या बेसिसनुसार त्या डायरेक्टरचं क्वालिफिकेशन हे त्याच्या शेअर्सवर ठरू शकतं. त्या शेअर्सला म्हटलं जातं क्वालिफिकेशन शेअर्स. इन केस देअर इज रिक्वायरमेंट ऍज पर द आर्टिकल्स ऑफ असोसिएशन फॉर द डायरेक्टर इज बाउंड बाय क्वालिफिकेशन शेअर्स. तर आर्टिकल्स ऑफ असोसिएशन मध्ये दिलेलं असतं की त्या व्यक्तीने किती शेअर्स परचेस केलेले आहे आणि त्याच्या त्या शेअर्सच्या आयत्यानुसार तो डायरेक्टर होऊ शकतो. परंतु प्रत्येक व्यक्ती शेअर जास्त घेतले आहेत म्हणून तो कंपनीचा डायरेक्टर होऊ शकतो का, तर नाही. तर असे काही डायरेक्टर आहे इनडिपेंडंट डायरेक्टर की जे एक स्पेसिफिक क्वालिफिकेशन त्यासाठी लागतं आणि ती व्यक्ती त्या कंपनीचा डायरेक्टर होऊ शकते. आता कंपनीचा डायरेक्टर कोण होऊ शकत नाही, तर डायरेक्टरचं क्वालिफिकेशन कंपनी लॉनुसार दिलेलं नाही, परंतु डायरेक्टर्स न होण्यासाठी कुठली व्यक्ती डिसक्वालिफाय आहे तर ते मात्र कंपनी लॉमध्ये दिलेलं आहे, डिसक्वालिफिकेशन ऑफ द डायरेक्टर. तर कोण व्यक्ती आहे की जी डिसक्वालिफाय होते डायरेक्टर होण्यासाठी, ऍज पर कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट तुम्ही जे कंडिशन्स बघितल्या, एखादा व्यक्ती कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी जो सक्षम असतो तर तो व्यक्ती म्हणजे कुठला व्यक्ती सक्षम असतो, त्याच्यामध्ये ज्या काही कंडिशन्स दिलेल्या आहेत त्याच कंडिशन कंपनीमध्ये दिलेल्या आहे की तो व्यक्ती अनसाऊंड माइंड नसावा, तो व्यक्ती डिस्चार्ज इन्सॉल्वंट म्हणजे कोर्टाने किंवा कुठल्या तरी मॅटरमध्ये त्याला इन्सॉल्वंट म्हणजे दिवाळखोर घोषित केलेलं नसावं, किंवा कोर्टा थ्रू एखाद्या केसमध्ये त्याला कन्व्हिक्ट म्हणजे त्याला शिक्षा जर झालेली असेल तर असा व्यक्ती डायरेक्टर होऊ शकत नाही. एखाद्या केसच्या जजमेंटमध्ये त्याला कोर्टाने इन्सॉल्वंट डिक्लेअर केलं असेल किंवा एखाद्या लोनमध्ये बँके थ्रू त्या व्यक्तीला इन्सॉल्वंट डिक्लेअर केलं गेलेलं असेल तर अशी व्यक्ती सुद्धा डायरेक्टर होऊ शकत नाही. त्यानंतर नॉट पेड फॉर द कॉल ऑन शेअर्स, म्हणजे एखाद्या व्यक्ती कंपनीचा शेअर होल्डर आहे आणि ज्यावेळी कंपनी त्याला कॉल करते की त्याने येऊन त्याचे शेअर्सचे पैसे कंपनीला पेड करावे, परंतु त्या व्यक्तीने तसं केलेलं नसेल तर ती व्यक्ती सुद्धा ऍज अ डायरेक्टर होण्यासाठी डिसक्वालिफाय ठरू शकते. त्याच्यानंतर पर्सन हू आर ऑलरेडी डायरेक्टर इन मॅक्सिमम नंबर ऑफ कंपनीज ऍज पर द प्रोव्हिजन ऑफ द ऍक्ट. तर अशी व्यक्ती की जी ऑलरेडी कंपनी आता कंपनीज ऍक्टनुसार दिले की एक व्यक्ती एका वेळी 20 कंपनीचा डायरेक्टर असू शकते, पण ती एका वेळी एकाच कंपनीमध्ये फुल टाइम डायरेक्टर म्हणून काम करू शकते. तर त्याच्यापेक्षा जास्त वेळा ऑलरेडी कंपनी लॉच्या नियमानुसार ती व्यक्ती तेवढ्या कंपन्यांची डायरेक्टर असेल तर ती परत जास्तीच्या कंपनीची डायरेक्टर होऊ शकत नाही.
any other person who has been disqualified by the court for any other reason. किंवा कोर्टाच्या एखाद्या कुठल्याही प्रोसिडिंग मध्ये कोर्टाने त्याला डिस्क्वालिफाय केलेलं असेल कुठलीही चांगली गोष्ट करण्यासाठी, तर ती व्यक्ती सुद्धा ऍज अ डायरेक्टर होण्यासाठी तिथे डिस्क्वालिफाय असते. नेक्स्ट आहे अपॉइंटमेंट ऑफ द डायरेक्टर. तर ह्या डायरेक्टर्सची अपॉइंटमेंट कंपनीमध्ये कशी होते? तर डायरेक्टरला असं म्हटलं जातं की ते बोर्ड ऑफ डायरेक्टर्स बिईंग द ब्रेन अँड ओनली द ब्रेन ऑफ द कंपनी. तर त्या कंपनीचा ब्रेन म्हणजे कोण असतं? ती कंपनीला जरी एक सेपरेट लीगल एक्झिस्टन्स असलं तरी ती एक आर्टिफिशियल बॉडी आहे, पण त्या कंपनीचं कामकाज चालण्यासाठी तिला नॅचरल ह्युमन बिईंगची मदत घ्यावीच लागते. मग ते नॅचरल ह्युमन बिईंग म्हणजे कोण? त्या कंपनीचं डोकं म्हणजे ब्रेन म्हणजे कोण असेल? तर ते डायरेक्टर जे असतात तर ते त्या कंपनीचं ब्रेन असतात, आणि त्या डायरेक्टरच्या ब्रेनने ती कंपनी तिथे चालत असते. मग ह्या डायरेक्टरची अपॉइंटमेंट ही कशी केली जाते? तर अपॉइंटमेंट कॅन समटाईम्स बी बाय बेस्ड ऑन द प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन लाईक मायनॉरिटी शेअर होल्डर्स. म्हणजे जे शेअर होल्डर्स असतात ते मायनॉरिटी शेअर होल्डर्स असतात, तर त्यांचा एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून डायरेक्टर्सची तिथे नेमणूक केली जाते. त्याच्यानंतर देन कॅन बी अल्टरनेट डायरेक्टर्स, ऍडिशनल डायरेक्टर, कॅज्युअल डायरेक्टर्स, असे वेगवेगळ्या प्रकारचे डायरेक्टर्स असतात. तर त्यांची ही अपॉइंटमेंट असते, तर बरेचसे डायरेक्टर हे इलेक्शन थ्रू निवडले जातात, म्हणजे शेअर होल्डर त्यांना निवडून देतात. त्यानंतर काही शेअर होल्डर हे त्यांचे शेअर्स जास्त असल्यामुळे ते कंपनीचे डायरेक्टर्स होतात. त्यानंतर एक थर्ड पार्टी असते की ती शेअर होल्डरच्या शेअर होल्डर सोडून किंवा कंपनीचे इतर मेंबर सोडून कंपनीमध्ये डायरेक्टर अपॉइंट करते. म्हणजे कोर्टा थ्रू एखादा डायरेक्टर कंपनीमध्ये अपॉइंट केला जातो, किंवा ट्रिब्युनल थ्रू सुद्धा एखादा डायरेक्टर कंपनीमध्ये अपॉइंट केला जातो. गव्हर्नमेंट कंपनी असेल तर गव्हर्नमेंटकडनं त्यांचा एक सेपरेट डायरेक्टर त्या कंपनीमध्ये अपॉइंट केला जातो. असे वेगवेगळ्या प्रकारचे डायरेक्टर्स तिथे अपॉइंट केले जातात. द नेम ऑफ द फर्स्ट डायरेक्टर आर जनरली मेन्शन इन द आर्टिकल्स ऑफ द कंपनी. तर कंपनीचा जो पहिला डायरेक्टर असतो तर त्याचं नाव कंपनीच्या आर्टिकल्समध्ये हे ऑलरेडी मेन्शन केलेलं असतं. कंपनीज ऍक्टनुसार काही प्रोव्हिजन्स दिलाय ज्यानुसार डायरेक्टरची अपॉइंटमेंट होते. तर ओनली इंडिव्हिज्युअल्स कॅन बी अपॉइंटेड ऍज अ डायरेक्टर. म्हणजे फक्त एकाच व्यक्तीला, इंडिव्हिज्युअल व्यक्तीला ऍज अ डायरेक्टर म्हणून अपॉइंट केलं जातं. अ पब्लिक कंपनी मस्ट हॅव ऍटलीस्ट 3 डायरेक्टर अँड प्रायव्हेट कंपनी मस्ट हॅव ऍटलीस्ट 2 डायरेक्टर. पब्लिक कंपनीला कमीत कमी 3 डायरेक्टर आणि प्रायव्हेट कंपनीला कमीत कमी 2 डायरेक्टर तिथे असणं आवश्यक असतं. अँड 1 पर्सन कंपनी मस्ट हॅव ऍटलीस्ट 1 डायरेक्टर. म्हणजे 1 पर्सन कंपनी ही एकाच व्यक्तीची असते, त्यामुळे ती व्यक्ती स्वतःच तिथे ऍज अ डायरेक्टर म्हणून अपॉइंट होऊ शकते. अ कंपनी कॅन हॅव अ मॅक्झिमम 15 डायरेक्टर्स, हाऊ एव्हर इट कॅन पास अ स्पेशल रिझोल्युशन टू अपॉइंट मोर दॅन 15 डायरेक्टर्स. आता जी पब्लिक कंपनी आहे तर त्या पब्लिक कंपनीमध्ये जास्तीत जास्त 15 डायरेक्टर असू शकतात, पण त्यापेक्षाही जास्त डायरेक्टरची जर गरज असेल तर स्पेशल रिझोल्युशन पास करून तिथे जास्तीचे डायरेक्टर सुद्धा कंपनी अपॉइंट करू शकते. द गव्हर्नमेंट इज एम्पॉवर्ड टू प्रिस्क्राईब अ क्लास ऑर क्लासेस ऑफ कंपनीज विच मस्ट हॅव ऍटलीस्ट 1 वुमन डायरेक्टर. आता गव्हर्नमेंटला जर वाटलं की काही लिस्टेड कंपनीज असतात, म्हणजे गव्हर्नमेंटच्या याच्यानुसार त्या लिस्टेड कंपनीज असतात, तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट थ्रू तो नियम आहे की कमीत कमी 1 वुमन डायरेक्टर त्या कंपनीमध्ये असली पाहिजेच. तशा वेगवेगळ्या प्रकारे जो डायरेक्टर अपॉइंट केलेला असतो तर त्या डायरेक्टरच्या काही ड्युटीज आणि लायबिलिटीज लॉनुसार दिलेल्या आहेत कंपनी लॉनुसार. त्याच्यामध्ये 2 कंपनीच्या ड्युटीज दिलेल्या आहेत, जनरल ड्युटीज ऑफ द डायरेक्टर आणि दुसरं स्टॅच्युटरी ड्युटीज ऑफ द डायरेक्टर. आता जनरल ड्युटीज म्हणजे काय? तर त्यातली पहिली ड्युटी म्हणजे फिड्युशियरी ड्युटीज. आता फिड्युशियरी मीन्स व्हॉट? आपण प्रमोटर ह्या चॅप्टरमध्ये बघितलेलंच आहे की विश्वास, एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवून आपण जी एखादी गोष्ट करतो तिला फिड्युशियरी रिलेशन असं आपण म्हणतो. म्हणजे विश्वासाची ड्युटी, की ज्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवून ती व्यक्ती जे काही काम करेल ते आपल्या बेनिफिटसाठीच करेल, अशी ती त्या डायरेक्टरची ड्युटी असते की कंपनीच्या बेनिफिटसाठी ती व्यक्ती कुठलंही काम करेल. तर ते फिड्युशियरी ड्युटीज किंवा जनरल ड्युटीज त्याला म्हटलं जातं. त्याच्यामध्ये फिड्युशियरी ड्युटीमध्ये म्हटलं जातं ड्युटीज ऑफ गुड फेथ, ड्युटीज ऑफ केअर, डिलिजन्स अँड स्किल, ड्युटी नॉट टू डेलिगेट अँड ड्युटी टू डिस्क्लोज इंटरेस्ट. म्हणजे कंपनीच्या ह्या काही जनरल ड्युटीज आहेत, सॉरी कंपनीच्या नाही डायरेक्टरच्या,
तर त्या चार ड्युटीज म्हणजे कुठल्या? ड्युटी ऑफ गुड फेथ, हे फिड्युशियरी रिलेशन मध्ये सर्व येतात. ड्युटीज ऑफ गुड फेथ म्हणजे काय? तर जो कोणी डायरेक्टर असेल तो जे कुठलंही काम करेल कंपनीचं, तर त्याने ते गुड फेथ मध्ये, गुड फेथ म्हणजे त्याचं चांगलं इंटेन्शन तिथे असताना त्याने जर एखाद्या कंपनीचं काम केलेलं असेल तर त्याला म्हटलं जातं गुड फेथ. बऱ्याच वेळा त्याचं इंटेन्शन चांगलं होतं, त्याने गुड फेथ मध्ये ते काम केलेलं असतं, पण कदाचित कधी कधी कंपनीचं त्यामुळे नुकसानही होऊ शकतं. परंतु कोर्टामध्ये जेव्हा ती मॅटर समजा एखादं गेलं तर कोर्ट काय बघतं किंवा कंपनी काय बघते, डायरेक्टरनं जे काम केलेलं होतं त्याच्यामागे त्याचं इंटेन्शन काय होतं, चांगलं होतं की वाईट होतं. त्याने जर गुड फेथ मध्ये ते काम केलेलं असेल तर ती त्याची ड्युटीज आहे की त्याने गुड फेथ मध्ये ते काम करावं. आणि जर गुड फेथ मध्ये काम केलेलं असेल, मध्ये काम कधी चुकलंही असेल किंवा बरोबर आलेलं असेल, तरी त्याचं ते इंटेन्शन तिथे महत्वाचं ठरतं. दुसरं आहे ड्युटी ऑफ केअर, डिलिजन्स अँड स्किल. ड्युटी ऑफ केअर, डिलिजन्स अँड स्किल म्हणजे काय? तर त्या डायरेक्टरने जेव्हा तो त्या कंपनीचं एखादं काम करतो तर त्याची ही ड्युटी आहे की त्याने असं गृहित धरलं पाहिजे की हे आपलं स्वतःचं काम आहे, आणि आपलं स्वतःचं काम करत असताना आपण जी केअर घेतो, जी काळजी घेतो, आणि ज्या काळजीने आपण ते काम करतो, तर त्याच काळजीने त्याने कंपनीचं काम करावं असं तिथे एक्सपेक्ट केलं जातं, ही त्याची ड्युटी आहे. त्याच्यानंतर ड्युटी नॉट टू डेलिगेट. डेलिगेट म्हणजे देऊन टाकणे. तर त्याची ही ड्युटी आहे डायरेक्टर की त्याच्या पावर त्याने कुठल्याही थर्ड पर्सनला द्यायच्या नाही. ड्युटी नॉट टू डेलिगेट म्हणजे त्याला ज्या काही पावर कंपनीने दिलेल्या आहेत तर त्या पावर त्याने कुठल्याही थर्ड पर्सनला डायरेक्ट ट्रान्सफर करायच्या नाही, जेणेकरून तो थर्ड पर्सन त्या पावरचा वापर करून कंपनीचं कदाचित नुकसानही करू शकतो. म्हणून ही महत्वाची ड्युटी आहे की नॉट टू डेलिगेट. त्याच्यानंतर ड्युटी टू डिस्क्लोज इंटरेस्ट. तर डायरेक्टरचा कंपनीमध्ये काय इंटरेस्ट आहे, त्याला काय कंपनीमधनं फायदा करून घ्यायचा आहे, तर हा त्याचा इंटरेस्ट जो आहे तर तो डायरेक्टरला कंपनीला ओपन करावा लागतो, कंपनीसमोर डिस्क्लोज करावा लागतो. ह्या झाले जनरल ड्युटीज ऑफ द डायरेक्टर. त्याच्यानंतर पुढची ड्युटी आहे स्टॅट्युटरी ड्युटीज. तर स्टॅट्युटरी ड्युटीज म्हणजे काय? तर कायदेशीर ड्युटी ज्या कायद्याने ठरवून दिलेल्या आहेत, तर त्या म्हणजे नॉट टू कॉन्ट्रॅक्ट विथ कंपनी वेअर ही शी ऑर हिज रिलेटिव्ह हॅज अन इंटरेस्ट इन द कॉन्ट्रॅक्ट. तर असा कुठलाही कॉन्ट्रॅक्टर डायरेक्टरने करायचा नाही ज्याच्यामध्ये त्याचा स्वतःचा किंवा इतर त्याच्या कुठल्या रिलेटिव्हचा त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काही पर्सनल इंटरेस्ट असेल तर असा कुठल्याही व्यक्तीबरोबर किंवा अशा कुठलाही कॉन्ट्रॅक्ट तो डायरेक्टर करू शकत नाही. वेअर ही शी हॅज अन इंटरेस्ट दे नीड टू इन्फॉर्म द बोर्ड ऑर सीक प्रायोर अप्रुव्हल व्हाईल एंटरिंग इन टू कॉन्ट्रॅक्ट, अदरवाईज द कॉन्ट्रॅक्ट इज व्हॉइडेबल. जर असा एखाद्या कॉन्ट्रॅक्टमध्ये डायरेक्टर एंटर करत असेल, असा एखादा कॉन्ट्रॅक्ट करत असेल, तर आधी त्याला कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला किंवा इतर मेंबरला विश्वासात घेऊन ही गोष्ट सांगणं आवश्यक असतं. आणि जर त्यांनी तसं केलं नाही तर तो त्याचा तो कॉन्ट्रॅक्ट जो आहे तर तो बेकायदेशीर ठरतो. ड्यू टू अटेंड अँड कन्व्हे मीटिंग्स. तर ज्या ज्या कंपनीच्या मीटिंग्स होतील तर त्या सर्व मीटिंग अटेंड करणं ही त्या डायरेक्टरची जबाबदारी असते. त्यानंतर डायरेक्टर ऑफ अ कंपनी मस्ट ऍक्ट इन अकॉर्डन्स विथ द आर्टिकल्स ऑफ द कंपनी. म्हणजे आर्टिकल्समध्ये ज्या काही ड्युटीज त्याच्या दिलेल्या असतात डायरेक्टरच्या, तर त्या ड्युटी थ्रू त्याने त्याचं काम तिथे केलं पाहिजे. डायरेक्टर मस्ट एक्सरसाइज हिज ड्युटीज विथ ड्यू अँड रिझनेबल केअर, स्किल अँड डिलिजन्स. ते फार महत्वाचं आहे. डायरेक्टर मस्ट एक्सरसाइज हिज ड्युटीज विथ ड्यू अँड रिझनेबल केअर, स्किल अँड डिलिजन्स. म्हणजे काय? तर डायरेक्टरने कुठलंही जे कंपनीसाठी तो काम करतोय तर ते काम करत असताना त्याची जी काही कॅपॅसिटी आहे, त्याच्याकडे जे काही स्किल आहे, तर ते स्किल त्याची कॅपॅसिटी वापरून त्याने कंपनीच्या फायद्यासाठी कुठलंही काम तिथे केलं पाहिजे. असं नाही की आपलं आला काय करायचंय नुकसान होईल तर कंपनीचं होईल, असं इंटेन्शन न ठेवता आपण जे काही काम करतोय ते आपलं काम करतोय, आपल्या कंपनीचं काम करतोय, आणि कंपनीच्या बेनिफिटसाठी आपल्याला ते काम करायचंय. मग आपण आपलं किती स्किल वापरू शकतो हे काम करण्यासाठी, तर ते स्किल वापरून त्याने डायरेक्टरने कुठलंही काम कंपनीच्या बेनिफिटसाठी करणं आवश्यक आहे. हे झालं डायरेक्टर्स ऑफ द कंपनी. आता यामध्ये एखादा व्यक्ती कंपनीचा एकदा डायरेक्टर झाला, मग त्याला आपण कंपनीमधनं काढू शकत नाही का? तर त्याचं डायरेक्टरला कंपनीमधनं काढलं जाऊ शकतो. त्याला म्हटलं जातं रिमूव्हल ऑफ द डायरेक्टर्स. तर कधी त्याला रिमूव्ह केलं जातं?
the removal by shareholders and removal by the tribunal. जर shareholders ला वाटलं आणि त्या director निवडून आलेला असेल तर त्याची term पूर्ण झाली की shareholders त्याला automatic दुसऱ्या director ला निवडून देऊन त्या director ला तिथून remove करू शकतात. किंवा जर समजा एखादा कंपनीशी रिलेटेड किंवा त्या डायरेक्टरच्या अगेन्स्ट एखादं मॅटर कोर्टात गेलेलं असेल आणि कोर्टाला जर वाटलं की ह्या व्यक्तीचं काम बरोबर नाहीये तर कंपनी त्याला सॉरी कोर्ट त्याला किंवा ट्रिब्युनल म्हणजे कोर्टाचं कंपनी लॉचं जे कोर्ट असतं त्याला ट्रिब्युनल म्हटलं जातं तर ट्रिब्युनल सुद्धा त्या डायरेक्टरला त्याच्या पोझिशनमधनं रिमूव्ह करू शकते. किंवा तो डायरेक्टर असेल 5 वर्षाची त्याची टर्म असेल ती टर्म संपल्यानंतर सुद्धा ऑटोमॅटिक तो डायरेक्टर तिथून रिमूव्ह होऊ शकतो. किंवा त्याला स्वतःला जर वाटलं तर तो रेझिग्नेशन देऊन सुद्धा डायरेक्टर कंपनीमधनं रिमूव्ह होऊ शकतो.